आता अभिमानाने बोला माझी सोलापूर न्यूज चॅनल। बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद विभागाचे 13वे द्विवार्षिक अधिवेशन 26 व 27 नोव्हेंबर रोजी सोलापुरात होणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद विभाग या संघटनेचे 13वे द्विवार्षिक अधिवेशन सोलापूर शहरात 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विस्पुते यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे सेक्रेटरी कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। दरम्यान या अधिवेशनासाठी शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तसंच विविध कामगार चळवळीतील कार्यकर्ते यांना सोबत घेऊन एक व्यापक स्वागत समितीचे गठन करून त्याचे अध्यक्षपद सोलापूरचेच प्रसिद्ध वकील कॉम्रेड आरजी मेत्रस यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। यापूर्वीही संघटनेचं अधिवेशन 1992 साली सोलापूर शहरात संपन्न झाले होते। संघटनेचे स्थापना अधिवेशन औरंगाबादला 20 जानेवारी 1985 साली पार पडलं। तत्पूर्वी मुंबई विभागाशी मराठवाडा व सोलापूर असा भाग संघटनेसाठी जोडला गेला होता। संघटनेने लोकशाही आणि विकेंद्रीकरण या दोन तत्वांना मार्गदर्शक ठरवून वाटचाल सुरू केली होती। संघटनेने आजवर पुरोगामी विचार, पुरोगामी चळवळी व तो विचार पुढे नेणाऱ्या व्यक्ती यांच्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला। 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी मराठवाडा, सोलापूर जिल्हा तसंच इतर अनेक राज्यातून सुमारे 700 सभासद येणार असून त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांची अधिवेशन ऐतिहासिक घडवण्यासाठी जोरदार तयारी चालू आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले। सोलापूर इथे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद या संघटनेचं 13वं अधिवेशन संपन्न होत आहे। या अधिवेशनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गणेश विस्पुते विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते उपस्थित राहणार आहेत। विशेष अतिथी म्हणून सुशील कुमारजी शिंदे माजी गृहमंत्री भारत सरकार हेही उपस्थित राहणार आहेत। याच कार्यक्रमामध्ये श्रीपाद अमृत डांगे स्मृती पुरस्कार कामगार क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीला जो पुरस्कार दिला जातो एकमेव पुरस्कार आहे भारतातला तो पुरस्कार यावर्षी सुरेश धोपेश्वरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम 26 तारखेला होणार आहे। योगायोगानं तो संविधानाचा दिवस आहे, संविधान दिवस म्हणून साजरा होणार आहे, त्याची एक पार्श्वभूमी त्याला आहे। आज बँका खाजगीकरणाच्या धोरणाखाली भरडल्या जात आहेत, सामान्य माणूस ते उद्ध्वस्त होत आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।